ऐसा आज सणाचा दिस असं रणजीत का दिसत आहे. गावात दिवाळी टेवते आहे. आकाशात ढगांचा कापूस पसरला आहे. वारा त्यांच्या वाती वळतो आहे. दिवाळी विजेची काडी ओढून त्या पेटवते आहे. बघ जाई चांदण्यांची निरांजन चंद्राला उवाळत आहे. पैसा तुम्हाला काय कमी सोन्याची निरांजनं लावायची? होय, पण ओवाळायचं कुणाला? सोन्याची माया पुष्कळ मिळते जाई, पण जीवाभावाची माया दैवात नसेल तर आणायची कुठं? ती बी मिळते, मला कुठं होता भाऊ? पण अशीच एका बीजाच्या सांजला मी रडत उभी होते. तैसा आम्हा पोरीना आधार म्हणजे आई असते तर आईची खुशी, नाहीतर पोट टुकला करून डोकं टेकायला भावाच्या खांद्याची उशी. ते दिवशी मी चंद्राला ववाळलं, आरती खाली ठेवली आणि त्यानं धाडल्यावाने भुजबा दादा समोरून उभा राहिला. दादा, आला दादा. डोळे दुखले की रे तुझी वाट बघून? कोण आहे? मी नाही ताई. रायबा अलीकडे असं का बघतो माहिती आहे तुम्हाला? नाही बाई. असा अर्धवट बोलून का जाता? माझा सुद्धा जीव टांगणीला लागलाय त्यांच्यासाठी. काय झालंय? अगदी निकरावर आल्यासारखा घरात बघतो, नजर फिरल्यासारखी, शुद्धबुद्ध नसल्यासारखी. रात्री बेरात्री सारखा बाहेर असतो. काहीतरी भयंकर करायला निघाल्यासारखं वागणं झालंय त्याचं. परवा इथं समोर उभरावर म्हणाले प्राण सुद्धा देईल. माझ्या बरोबर खणीवर आला होता, तिथलं सुरुंगाच्या दारूचं खोकं नाहीचं झालं. अरे देवा, ऐकायचं आहे तुला. गावच्या पडक्या धरणाच्या आधारानं तुझ्या बाबांना नवं धरण उभारायचं आहे. ते या दारून उघडून टाकणार आहे मी. बाई ग, असं बलत काय केलं तर तुमचं कसं होईल? पुढे कर सोंग, मला भीती घालायला अडवायला आली आहेस. होय, तुझ्या बापाच्या वैभवाची कमान मी मोडून पाडणार म्हणून घरी जा. आज दिवाळी करून घे, नाहीतर इथंच थांब. आता या सुरुंगांची दिवाळी मी धरणावर पेटवतो, धरणाच्या ठिकऱ्या उडवतो. कदाचित माझ्या प्राणाची ज्योत भुईनळ्यासारखी आकाशात वर उडून जाईल. ती शोभा बघ, आणि मग माझ्या शरीराच्या मातीचं हे रित बोललं खुशाल लाथाडीत घरी जा. कुणाला बोलता हे? तुमच्या प्राणांचं कशाला बोलता? वाटलं तर माझ्या जीवाची ज्योत हिसडून काढा बाहेर आणि तिनंच सगळे सुरुंग पेटवा. आई बाप घर दौलत सगळ्यावर पाठ फिरून मी आले आहे. मला लुटून कुठे जाता? मी कुठे जाऊ? परत घरी. घरी नाही, आता गेले तर तुमच्याच घरी जाईल. जीवबा पाटलांची सून म्हणून. काय म्हणालीस? होय, तुमच्याशी लग्न करेन आणि मगच जाईल. गिरसा पुरी, आता नुसत्या गोड बोलण्यानं मी फसायची नाही. नाही, माझं काय वाटेल ते हो, मी तुझा नाश नाही होऊ देणार. म्हणा पाहू पुन्हा, तुझा आणि माझा आताच कसा आला हा तुझा भाव? आजवर दोघही एक होतो. माझं हसू तुमच्या तोंडानं फुटायचं,
तुमचं दुःख माझ्या डोळ्यांनी झिरपायचं. आपल्या चार हाताने आपण इथं फुलं वेचली, चार डोळ्यांनी सगळी स्वप्न बघितली. राया, यात नाश नाही, शुभमंगल आहे. नाही, मी सगळ्या गावकऱ्यांना उद्याची मुदत दिली आहे. तो हरामखोर किसान उद्या सकाळी सगळ्यांना शहरात नेईल, जमिनी लिहून घेईल. नाही ग, आता कशालाच वेळ नाही. खिरजा, सावध हो, काय हा वेडेपणा? लग्न केलं माझं बरं वाईट झालं, उद्या मी तुरुंगात गेलो तू एकटी होशील. असं नका बोलू, आपण लग्न करू. माझ्या मंगळसूत्रावर जेव्हा जेव्हा मी हात फिरवीन तेव्हा मला तुमची आठवण होईल. रोज कुंकू लावीन तेव्हा अभिमानाच्या लालीनं सगळं तोंड फुलून जाईल. चार चौकीत बसेन, प्रत्येक जण आपल्या नवऱ्याचा एक एक गुण गाईल. माझं मन सगळ्यांना ओरडून सांगेल, माझा राया या सगळ्या गुणांची खाण आहे. हो म्हण, म्हण मी तुझी आहे, तुझी झाले. राया घडी जात चालली आहे, आपण लग्न करू. उद्याचा सूर्य अजून झोपतो आहे, तोवर या रात्रीचं सगळं वैभव आपलं आहे. पहा, आपल्या लग्नाची तयारी झाली आहे. बघ रे, सप्तर्षी अक्षता घेऊन उभे आहे, छताला चांदण्या लावून आकाशाचा मांडव घातला आहे, झाड वऱ्हाडी बनून उभी आहे. वेदी करवल्या सजल्या आहेत, तू हो म्हणलं आपलं लग्न होईल. असं काय रे, बोल बोल ना, एकदा करायचं ना आपण लग्न. ही माळ मी तुला घालीन, ती सुकायच्या आत तू धरण उडवायला जा, मी तुला अडवणार नाही. आता झालं ना, सांग सांग ना लवकर, करायचं ना लग्न. होय गीता.